महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या रद्द. आमदारांनी सुचवलेल्या 5.5 कोटी रुपये खर्चाच्या कामांना ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केला विरोध. वागळे इस्टेट परिसरात 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. पादचारीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टँकर चालकास कासरवडवली पोलिसांनी केली अटक. ठाण्यातील रस्ते पदपथ हे नागरिकांसाठीच आहेत व ते कायमस्वरूपी मोकळे असलेच पाहिजेत. त्यानुसार लगतचा परिसर तत्काळ फेरीवाला मुक्त करा व पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करून द्या असे सक्त आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी महापौर जनसंवाद उपक्रमात काल अधिकाऱ्यांना दिले. या कारवाईमुळे फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलन केली किंवा माझे पुतळे जाळले तरी भेद तर, परंतु कारवाई करायलाच हवी अशा शब्दात महापौर या सुनावणीत कडाडले. महापौरांनी काल आयोजित केलेल्या दुसऱ्या जनसंवाद उपक्रमात विविध परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कारभारातील चालढकल आणि कारवाईतील दिरंगाईचे अनेक नमुने सर्वसमक्ष पेश केले. त्यात फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महापौर आक्रमक झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र ठरवण्यात आलं आहे, त्याचे वाटप करावे, मग अनधिकृत फेरीवाले वाढतील कशाला असे सांगत फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. फेरीवाल्यांचीही पोटे आहेत व त्यांनाही त्यांच्या मुलांना शिकवायचंय, मोठे करायचंय, सैन्यात धाडायचंय, त्याचा विचार करा असे या प्रतिनिधीने सांगितले. तुम्ही 600 रुपये आकारत आहात, आम्ही तर महिन्याला 1000 रुपये पालिकेला द्यायला तयार आहोत, सैनिकी शाळेला देणगी द्यायला तयार आहोत असे सांगत त्यांनी हा मुद्दा आणखी रेटून नेण्याचा प्रयत्न केला. फेरीवाले 20 लाखांना जागा विकतात असा आरोप आपण केला होता, त्यात तथ्य नसून उलट अधिकारीच जागा विकतात असा प्रत्यारोप त्यांनी केला. त्यावर महापौर म्हस्के यांनी सांगितले, याचा अर्थ या व्यवसायाच्या जागा विकल्या जातात हे तुम्ही मान्य करता. हा संवाद लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे. स्थानकालगत दोन्ही बाजूंना 150 मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त असायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे शाळा, दवाखाने, बाजारपेठा यांच्या परिसरातील फेरीवाले असू नयेत, यासंबंधी जे काही नियम आहेत त्यांचे तंतोतंत पालन करा असे आदेश त्यांनी दिलेत. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात 1.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षभरामध्ये केटामाइन, एनएसडी पेपर, चरस तसे मेफोड्रॉन आदी अंमली पदार्थांचा 1,13,40,278 रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला. त्याची तस्करी करणाऱ्या 76 तस्करांना अटक केले. संपूर्ण आयुक्तालयाच्या विविध पथकाने मिळून 1,76,180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. यात 191 गुन्ह्यांमध्ये 285 आरोपींना अटक करण्यात आले. अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून वर्षभर नियमित कारवाया करण्यात येतात. अनेकदा मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तर प्रदेश येथून मुंब्रा, भिवंडी, अंबरनाथ, कल्याणमधील दुर्गाडी परिसर आणि ठाण्यातील येऊर, उपवन आदी भागांमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे दिसून येते. 2 वर्षापूर्वी पोखर रोडवर एमडी पावडरची तस्करी करताना मिळालेल्या 2 तरुणांच्या चौकशीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूरच्या एमआयडीसी छापा टाकून इपेटिनचा मोठा साठाच हस्तगत केला होता. गेल्या वर्षभरात पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 2019 मध्ये 1,92,350 रुपयांचा सुमारे 85 किलो गांजा हस्तगत केला. यात 5 गुन्ह्यांमध्ये 7 जणांनाही अटक केली होती. एलसीडी या नवीन अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 7 जणांनाही अटक केली आहे. या कारवाईमध्ये एकाकडून 23 एलसीडी पेपर आणि 970 ग्रॅम चरस असा 3,95,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
प्रत्येकाच्या सहभागाने नागरिकांच्या एकजुटीने थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा कि मया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगंडारीला देव मुक्ती नको नको थुंकू तू आवती भवती बंदी आणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळेवाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया आपले चमकू दे ठाणे 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 आपले चमकू दे अवघ्या 2 दिवसापूर्वी केलेल्या ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द झाले आहेत. अवघ्या 2 दिवसापूर्वीच केलेल्या ठाणे महापालिकेतील उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या घाऊक बदल्या रद्द करण्याची नामुष्की ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर ओढवले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे प्रशासनाला बदल्यांचे आदेश मागे घ्यावे लागल्याची चर्चा अधिकारी कर्मचारी वर्तवत आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल 5 वर्षानंतर महापालिकेतील उपायुक्त मनीष जोशी अशोक गुरुपुले संदीप मावी आणि वर्षा दीक्षित यांच्या अंतर्गत बदल्या करून खात्याचेही वाटप केले होते. मात्र याबाबत राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी आपला बदली आदेश मागे घेतला. मात्र 3 वर्षात बदली करण्याबाबत काढण्यात आलेल्या शासन आदेशास या दबाव तंत्रामुळे ठाणे महानगरपालिकेत हरताळ फासला गेला आहे. विश्वासात न घेता या बदल्या केल्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये संतापाचे वातावरण होते. बदल्या करताना पक्षपात झाल्याची कुजबुजी अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होती. 2 दिवसापूर्वी बदली झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांची मुंब्रा सहाय्यक आयुक्तपदी, महेश अय्यर यांची वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदी, वागळेचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव यांची स्थावर मालमत्ता विभागात, उत्तरचर समितीचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांची नौपाडा आणि सामान्य प्रशासनाच्या प्रणाली घोंगे यांची उत्तरचर प्रभाग समितीवर सहाय्यक आयुक्तपदी बदल करण्यात आली होती. नोटीस नोटीस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, मीटिंग रिमाइंडर, कंप्लेंट मैनेजमेंट, डिजिटल नोटिस बोर्ड, पार्किंग मैनेजमेंट, वेंडर डेटा बैंक, ऑटोमेटिक बैलेंस शीट, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Amdarani suchavlelya 5.5 koti rupaye kharchacha kamanna Thane jilha parishadecha sadasyani virodh kela aahe. Jilhyatil khasdar amdarani gaavpade parisarasathi suchavlelya sumare 5.5 koti rupaye kharchacha 20 kamanna jilha parishadecha sadasyani tivra virodh kela. आमच्या कार्यक्षेत्रातील कामे या लोकप्रतिनिधींनी निश्चित केली तर मग आम्ही कोणती कामे करायची? ग्रामस्थ आम्हाला जाब विचारतात, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची कामे आम्ही करणे अपेक्षित असल्याचा सूर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समोर लावला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष पवार,
सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी व बी नेमाने आदींच्या नियंत्रणात ही सभा पार पडली. नुकत्याच झालेल्या डीपीसी बैठकीत खासदार आमदारांनी गाव खेड्यांच्या रस्त्यांची कामे सुचवली. जिल्हा परिषदेची मंजुरी घेण्यासाठी बांधकाम विभागाद्वारे ही कामे सभागृहासमोर सादर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची कामे खासदार आमदारांनी सुचवल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांना रस्त्यांची कामे करायला मिळणार नाहीत. खासदारांना व त्यांच्या कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणी निधी खर्च करण्यात वाव असल्याचे कारण समोर करत बहुतांश सदस्यांनी या रस्त्यांच्या कामांना विरोध दर्शविला. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. वाघळे इस्टेट परिसरात 14 वर्षीय मुरलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाघळे इस्टेट रूपादेवी पाडा क्रमांक 2 येथील एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सागर देठे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत येथून शनिवारी अटक केले. त्याला 20 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले. रूपादेवी पाडा क्रमांक 2 परिसरात राहणारी पीडित मुलगी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती संपूर्ण दिवसभरात घरी न परतल्यामुळे तिच्या अपहरणाची तक्रार तिच्या पालकांनी 31 डिसेंबर 2019 रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिचा श्रीनगर पोलिसांबरोबरच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांचे पथकही शोध घेत होते. रूपादेवी पाड्यातील सागर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची माहिती होनराव यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास कर्जत येथून अटक केली. तिच्या इच्छेविरुद्ध त्याने तिच्यावर अत्याचारही केल्याचे तपासात उघड झाले. टँकरच्या धडकेमध्ये विलास मारुती पाईकराव या पादचाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी टँकर चालक धीरेंद्र सिंग याला अटक करून त्याचा टँकरही पोलिसांनी जप्त केलाय. घोडबंद रोडवरील हिरानंदन इस्टेट येथून तुर्फेपाडा येथे जाणाऱ्या मार्गावर 16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धीरेंद्र यांच्या टँकरने तेथून जाणारे पादचारी पाईकराव यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला आणि पाठीला मार लागल्याने पाईकराव हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी चालक धीरेंद्र याच्या विरुद्ध कासार ओढवली पोलीस ठाण्यात बेदखलपणे वाहन चालवणे तसे मृत्यू कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.